नमस्कार. नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुमच्याशी वार्तालाप करण्याची मला संधी मिळालेली. बरंच काही तुमच्याविषयी मला माहीत आहे, बरंच काही तुमच्याविषयी लोकांनी वाचलेलं आहे, पण सुरुवात मी करेन की तुमच्या जन्मापासून. तुमचा जन्म कोणत्या गावात झाला? नोडा गाव पेडणे महाल. बरं आहे, म्हणजे पेडणे महालामध्ये तुम्ही जन्माला आलात, तेही विरुनाडासारख्या आहे का खेड्यामध्ये? आणि मग तुमचं सगळं शिक्षण कुठे आलं? शिक्षण फक्त त्यावेळेला पोर्तुगीज काळ होता. हो बरोबर, 36 म्हटल्यानंतर पोर्तुगीज काळ. आणि मराठी दुसरीपर्यंत शिकवले शिक्षक असायचे. अच्छा. हा. त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष त्याच्यातच गेलो मी. अच्छा. मग मला वडिलांनी इथं रेल्वे स्कूल आहे तिथे आणलं आणि रेल्वे स्कूलात पहिल्याच वर्षी पहिला नंबर, तिसरीला आणि दुसऱ्या वर्षी चौथीला पहिला. विरुनोड्यात सुद्धा तुम्ही जरी राहत असला तरी विरुनोड्यातलेही तुम्ही पहिले SSC झालेले विद्यार्थी आहात, हेही तुमच्या याच्या क्रेडिटमध्ये येतो. आणि मला सांगा की तुम्ही मुंबईला कधी गेलेला शिक्षणासाठी? इथं मॅट्रिक झाल्यानंतर इथं कॉलेज मिळत नव्हतं ना, कॉलेज नव्हतं आणि मला शिक्षणाची आवड होती. बरोबर. मुंबईला गेलो. ते कळतंच. आणि मुंबईला गेल्यानंतर BST मध्ये नोकरी केली, कारण पहिल्यांदा 5 रुपये मला मिळत होते BST मध्ये ट्युशनचे. अच्छा. ट्युशन करत होतो मग 5 रुपये आणि कामगार वस्ती ती, त्यामुळे मला इथे वाईट वाटायला लागलो. आणि दिले तर दिले, नाही तर नाही. मग मी स्वतः नोकरी मिळवली. अच्छा. BST मध्ये. या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट जाणवते की अर्जुन जयराम परब पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेले त्याच्यापेक्षाही वेगळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे जिद्द एवढी आहे, शिक्षण घेण्याची जिद्द आहे, त्याच्यानंतर स्वतःच्या पायावरती स्वतः कमाई करणं आणि कुठेही हार न जाणं, हा तो त्याचा भाग आहे. मुंबईला तुम्ही राहिल्यानंतर तुमच्या म्हणजे तुम्ही संपर्कात आलात का कोणीतरी सोशलिस्ट किंवा क्रांतिकारक? खूप आले होते. फ्रीडम मुवमेंटच्या मध्ये असलेले खूप आहे, खूप होते. माझ्या फ्रीडम मुवमेंटमध्ये मी पीटर आल्वारीज, त्याशिवाय जॉर्ज फर्नांडिस आणि असे समाजवादी लोक, मधुलीमयी. मधुलीमयीकडे तर मी तर 2 वर्ष आमच्या त्याच्यात होते. ते ही खूप माणसं होती, त्याशिवाय काही इतर माणसंही होती. त्यांच्यामध्ये मी खूप हे करायचो, लेक्चर वगैरे ऐकायचो. समजा एक असं म्हटलं की ह्या सगळ्या मंडळींचा जो एकूण प्रभाव होता तो त्या प्रभावामध्ये तुम्ही थोडेफार संस्कारित झाला खूप खूप. आणि त्याच्यानंतर जो पुरोगामीपणा तुमच्याकडे आला, पुढे विचारांच्या संदर्भामध्ये लिहिणं वगैरे सगळं, हे ह्याचा एक परिणाम असेल असं? नाही, मी कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेज कीर्ती कॉलेज दादर, त्या कॉलेजमध्ये 5 वर्ष केलो. तिथे गेल्यानंतर BA झालो, STC झालो आणि नंतर तिथे गोव्यामध्ये मला सांगितलं, तू आई वडिलांनी सांगितलं तू गोव्यामध्ये ये. आलो. आल्यानंतर ॲडव्हर्टिजमेंट होती चौगोलीची, तिथं मी सहज अर्ज केला. ताबडतोब 2 जणा शिक्षक पाठवले मला जॉईन होण्यासाठी. आता तुम्ही शिक्षक झाल्यानंतर साधारणपणे किती वर्ष शिक्षकेपेक्षा? 30 वर्ष. बराच काळ इथे घातला. म्हणजे शिक्षणातल्या संदर्भामध्ये तुम्ही काही रिसर्च वगैरे केलेला का? खूप वाचन खूप करत होतो. अच्छा. लिखाण करत होतो आणि त्याच्यामुळे मला सुरुवातपासून कॉलेज असतानापासून लिखाण्याची आवड, वाचन, लिखाण, त्याच्यामुळे मी सतत वाचायचो, आजही वाचतो. बरोबर. आता तुमचा शिक्षकी पेशा आणि तुम्ही तरी असताना त्याच्यामध्ये LLB केलीत. हो. म्हणजे हे कसं का? BA झाल्यानंतर STC झाल्यानंतर इथं चौगुले हायस्कूलमध्ये राहिलो, त्यानंतर मी LLB इथं केली, MA केली पहिल्यांदा कोल्हापूरला, नंतर पुन्हा LLB ह्या कॉलेजमध्ये केली, साळगावकर कॉलेज.
अर्जुन जयराम परब ही तीन अक्षर गोव्यामध्ये प्रचलित होण्यासाठी आवश्यक असलेलं जे लिखाण आहे ते लिखाण तुम्ही कधीपासून सुरू केलं? मी मुंबईला असताना पासून सुरू केलं. मुंबईलाच असताना त्यावेळी वय काय होतं तुमचं? माझं वय 23. 23. अच्छा. आचार्य अत्र्यांच्या म्हणजे याच्यामध्ये मराठा मराठामध्ये मी लिहायचा आणि लहान लहान लेख वगैरे लिहायचा मी. सुरुवातीला तुमचे सगळे लेख वर्तमानपत्रात प्रकाशित व्हायचे? प्रकाशित थोडे. पुस्तकांच्याकडे तुम्ही कधी वळलात? पुस्तकांच्याकडे मी ज्यावेळी नाटक लिहिलं त्यावेळी कॉलेजमध्ये असताना त्यावेळी आचार्य अत्र्यांना आणलं उद्घाटनासाठी दामोदर परळ. आणि त्याच्यामध्ये आचार्य अत्र्यांनी मला पोटाशी धरलं त्यामुळे माझं 22-23 बरोबरच वय होतं. आणि नंतर मग अत्र्यांनी खूप सांगितलं मला आणि मी लिहित राहा, तुमचं लिखाण चांगलं आहे आणि तुम माझे तुम्हाला आशीर्वाद आहे. अच्छा. त्यानंतर मी एका अर्थानं जर बघायला गेलो तर महाराष्ट्रातले दिग्गज लोक हे तुमच्या सहवासामध्ये आले, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला लाभल्या. आता अत्रेसारखा एखादा माणूस तुम्हाला ते पोटाशी धरतोय, तुमच्या तुमचं कौतुक करतोय, ते पहिलं नाटक त्याचं नाव काय? आशेचा अंकुर. आशेचे अंकुर आहे. ह्याच्यानंतर मग तुम्ही खूप लिहायला लागलो. हां, वेगवेगळी पुस्तकं लिहायला लागलो, वाचन करायला लागलो, लेख प्रसिद्ध व्हायला लागले. आणि पहिल्यांदा लेख माधव गडकरी होते गोमंतक मध्ये, हां, त्याने केलं. त्यानंतर नवप्रभाचे संपादक सुरेश भावे ह्याने लेख प्रसिद्ध करत राहिला तो. आणि त्यानंतर हल्ली लोकमतचे संपादक राजू नाईक ह्याने मला खूप प्रोत्साहन दिलं, आजही देतात. सगळ्या पुस्तकाच्या मध्ये एक असं साम्य आहे की तुम्ही शोषितांचे प्रवक्ते आहात आणि शोषण करणाऱ्यांच्यावरती प्रचंड हातोड्या फिरवत आहात, हातोड्या घालत आहात, अशा स्वरूपाचं चित्र या सगळ्या लिखाणामधून येतं. बरोबर. कारण मी स्वतः भोगलेलं आहे. अच्छा. आणि इतर लोकांना मी भोगलेलं बघितलेलं आहे. अच्छा. त्यामुळे मला त्या वेदना होतात, ते कुणी सांगावं लागत नाही, आपोआपच माझ्या लिखाणात होत ते. अच्छा. म्हणजे तुम्ही इतरांच्या वेदनाशी जोडले गेल्याचा हा परिणाम आणि जे समोर दिसतं शोषणाच्या संदर्भातलं त्याची तीव्र अशी ती प्रतिक्रिया. पण सगळ्यांना जसं होत नाहीये, तुम्ही त्याच्यातले एकमेव आहात. तीन पुस्तकं आहेत शिवाजींच्यावरती, पानसरेंचं शिवाजी कोण, त्याच्यानंतर कुरुंदकरांची प्रस्तावना सुलेमान योगीसाठी, तिचं फार म्हणजे लोकांनी ती फार नावाजली. आणि कादंबरी वाचण्यापेक्षा प्रस्तावना वाचा कुरुंदकरांची, म्हणजे शिवाजी खरा कोण असेल हे समजेल. पण एवढं असताना तुम्ही स्वतः त्यांचा शिवाजी आणि आमचा शिवाजी असं पुस्तक लिहिलं, कारण हे तिन्ही पुस्तकं मी वाचलेली आहे. अच्छा. त्याच्या अगोदर सुद्धा मी वाचन माझं चालूच होतं आणि शिवाजीवर पूर्वीपासून माझे लेख होते. वेळ प्रसंगीत ज्या ज्या वेळेस जयंत्या वगैरे व्हायच्या त्यावेळी मी शिवाजीवरच लेख लिहायचा जास्त करून. मला शिवाजी हा कसा जनतेचा राजा आहे हे मला सांगायचं होतं. आणि त्याच्यामुळे त्याला रंगवलेला जो शिवाजी होता तो वेगळ्या पद्धतीने मला मान्य नव्हता. तर जनतेचं जोपर्यंत पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत जनतेचं राज्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणून स्त्रींची इच्छा हे पुस्तक मी लिहिलं पहिल्यांदा, स्त्रींची जनता जनार्दनाची इच्छा, आणि त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं. त्यानंतर मग हे पुस्तक जे लिहिलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आमच्या याच्यामध्ये थरामध्ये जे लोक आहेत ते वेगवेगळे विचार करतात, शिवाजीचा दुरुपयोग करतात काही वेळा, ते मला मान्य नव्हतं. म्हणून शिवाजी जर करायचं हे दाखवायचं असेल तर जनतेचं राज्य हे खऱ्या अर्थाने कसं होतं हे तिथं मी रंगवलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्वराज्य निर्माण केली बरोबर. आणि त्यामुळे त्या पुस्तकाला प्रचंड खप झाला सुद्धा आणि माझं त्याबद्दल मला समाधान आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे देशामध्ये
त्यानंतर मी जो वळलो तो देशामध्ये ज्या अज्ञान आहे अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर लोक खूपच पिळले जातात ते मला भगवत नाही पिळले जातात आणि तसं ते होऊ नये त्यांचं प्रबोधन व्हावं लोकांचं म्हणून मी बरीचशी पुस्तकं त्याच्यावर लिहिलेली आहेत कारण अंधश्रद्धा ही घातक आहे आणि आमच्या देशातल्या मोठमोठ्या विचारवंतांनी त्याच्यावर सडेतोड लिहिलेलं आहे सडेतोड लिहिले आता जे आहेत ठाकरे आहेत प्रबोधनकार ठाकरे त्याने तर किती प्रचंड लिहिलेलं आहे त्याशिवाय इतर लोकांनी सुद्धा खूपच लिहिलेलं आहे बरोबर आहे तुमचं ते गरीब देश गरीब देशातील श्रीमंत देशातील श्रीमंत देव हे पुस्तक त्याच्यासाठी बोलक आहे गरीब देश म्हटल्यानंतर जनता गरीब आहे देव मात्र श्रीमंत आहेत आणि हे कसे काय बाबा हे दोन दोन गोष्टी एका ठिकाणी असू शकतात असा तो एक प्रश्न तुमच्या डोक्यातही आला असेल म्हणून तुम्ही त्याची प्रतिक्रिया म्हणून ते पुस्तक लिहिलं एक जे प्रचलित जे वाक्य आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे तुमच्या बाबतीत बरोबर तंतोतंत लागू अगदी बरोबर अगदी बरोबर तिने सुरुवातीपासून आतापर्यंत तिने साथ दिलेली आहे अच्छा आता मी थोडस असा वेगळ्या स्वरूपामध्ये जातो की तुम्ही ही सगळी पुस्तकं लिहिलीत आणि या पुस्तकाच्या बरोबर लेखही लिहिलेत तुम्ही आजच्या संदर्भामध्ये तो समाधानी आहात का हा भाग जरा वेगळा आहे वेगळा आहे की समाधान मला कशातमध्ये होतं आणि आहे असणार हे मी पुस्तकं माझी पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येतं मला एक अजून गंमत वाटली बघा विजन डॉक्युमेंट 35 गोवा सरकारने तयार केल्यानंतर त्याची प्रस्तावना जी लिहिली गेली त्या प्रस्तावनेत डॉक्टर माशेलकरांच्या सारखा एक सायंटिस्ट त्यांनी परशुरामचा उल्लेख केला आणि ही भूमी परशुरामाची भूमी म्हटली आणि त्यांनी म्हटल्यानंतर एक सायंटिस्ट त्याची प्रतिक्रिया तुम्ही त्यांच्यावरती पुस्तक लिहून व्यक्त केलीत आणि परशुरामांच्या विषयी जे प्रचंड हल्ले केलेत असे हे माशेलकरांनी वाचायला होतं माशेलकरांचं भाषण मी ऐकलेलं आहे त्यानं पाहिलेलं आहे आणि परशुरामावर जे त्यांनी लिहिलं ते एवढ्या मोठ्या सायंटिस्ट ज्याच्याबद्दल मला आदर आहे त्या सायंटिस्टाने एवढं लिहावं असं लिहावं बोलावं हे मला पटलं नाही म्हणून मी त्यांच्यावर ते पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या प्रचंड प्रती खपल्या आजही खपतात आणि त्याचा फार मोठा उपयोग झाला तर हे जे आता पुस्तक अवतारी परशुराम म्हणजे परशुरामाची भूमी जी हरमलला आहे तिथं जाऊन प्रत्यक्ष बघितलेली आहे त्याची माती बघितलेली आहे ती माती म्हणजे शेड असते शेड तर हे सगळं बघितल्यानंतर आणि हा तो पूल आहे इथं सायंटिस्टांनी बांधलेला आहे MPT चा तो तर सगळ्यांनाच माहिती आहे तर अशी जर भूमी बाणाने तयार होत असेल तर मग सायंटिस्टांचं हेच काय म्हणून मी त्यांच्यावर ते पुस्तक लिहिलं बरोबर त्यांनी ते वाचलंही असेल प्रचलित आहे ना त्यांनी बाण सोडला बाणावली तिथे जन्माला आली आणि सागर तिथून जो हटत गेला तो पाठीमागे गेला पण हे मिथक आहे बरोबर ना मिथक जरा मिथक आहे पण हे मिथक ज्यावेळी लोकांपर्यंत जातं सामान्य लोकांपर्यंत तेपर्यंत सामान्य लोक तेच खरं धरून चालतात बरोबर आणि कोण हे मानतो त्याच्यावरही पुन्हा अवलंबून ना अनेक ठिकाणी गोव्यामध्ये महिला सरपंच वगैरे झाल्यात पण आज महिलांचा रोग कोणत्या दिशेने आहे महिला हे चालू आहे तरी सुद्धा महिलांमध्ये खूप अज्ञानपणा आहे अंधश्रद्धाळपणा आहे तो नष्ट झाल्याशिवाय म्हणजे प्रबोधन खऱ्या अर्थाने केल्याशिवाय त्या खऱ्या अर्थाने पुढे येणार नाही बरोबर ते प्रबोधनाच्यावरती तुम्ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांचं एक पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे ते प्रबोधनाच्या याच्यासाठीच लिहिलेलं आहे म्हणजे एक प्रबोधनाची जी प्रक्रिया आपल्या या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये संतांच्यापासून ते समाजसुधारकांच्यापर्यंत झालेली आहे ती प्रत्यक्ष तुम्ही पुढे नेण्याचा काम ह्या पुस्तकांच्या मधून किंवा लेखांच्या मधून तुम्ही करत आहात
म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याच पंक्तीमध्ये येत आहात. बरोबर. आणि हे तुमचं येणं हे गोव्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या नवीन तरुण पिढीला वाचण्यासाठी कोणती गोष्ट करावी? खरं म्हणजे त्या तरुण पिढीचा काही दोष नाही, कारण त्यांना जर लहानपणापासून जर ते विचार दिले असते तर त्याचा वेगळा परिणाम ऐकले असते तर आमच्यासारखी माणसं आता ते विचार ऐकूनच खूप मोठी झालेली आहेत असं आम्ही म्हणतो. तर आजच्या तरुणांना ते विचार देणं, वाचन करणं, वर्तमानपत्रसुद्धा काही लोक वाचत नाहीत आणि हे अत्यंत खरं आहे. तेव्हा त्यांना जर सुधारायचं असेल, इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आजच्या तरुणांनी वाचलं पाहिजे, विचार केलं, चिंतन केलं पाहिजे आणि स्वतःचे विचार जे काय आहेत त्याच्याशी त्याची तुलना केली पाहिजे, तर ते त्यांना कळतं. आता ही तुमची लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध असलेली पुस्तकं आहे, त्याच्या पलीकडे तुमच्याकडे अजून कच्ची पुस्तकं वगैरे आहेत का जी प्रकाशित वगैरे झालेली नाही? 18 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आतापर्यंत. झालेली आहे 18 पुस्तकं प्रकाशित झालेली आणि 3 पुस्तकं प्रकाशित होण्याची होणार आहेत, करणार आहात तुम्ही? हां, नाही फक्त प्रकाशित व्हायची आहेत. हां, एवढंच आहे. प्रकाशकाकडे पोहोचलेली आहेत? नाही, प्रकाशकाकडे पोहोचले नाही. होणार आहे, होणार आहे. म्हणजे अजून काही पुस्तकं लोकांच्या समोर येणार आहेत. हा जो अर्जुन परब आहे हा कुठेही असा खंड पाडू देत नाहीये, पण आमच्या लोकांच्याकडनं तुम्हाला समजून न घेता तुमच्यावरती दबाव किंवा ताणतणावाची परिस्थिती हे ते निर्माण करतायत, आतापर्यंत झालेले असतील असे प्रकार? नाही, तसे ते होणं हे स्वाभाविक असतं, अपेक्षित असतं, म्हणून आपलं काम आपण बंद करता कमा. अगदी बरोबर. आपलं काम चालू ठेवणं हे महत्त्वाचं लोकांच्याकडनं. आजकालचा नाही आहे ना प्रकार. हा, मी जर सत्य असेन, खरा असेन, लोकांसाठी झटणार असेन तर मला घाबरण्याचं काहीच कारण नाही. बरोबर, अगदी तंतोतंत बरोबर. म्हणजे काय असतं की हा जो विरोध आहे तो आजकालचा नाही आहे, गेल्या 5000 वर्षापासूनच नवीन विचार मांडणाऱ्यांची मुस्कटदाबी करणं, त्यांना विरोध करणं, त्यांचं खच्चीकरण करणं, त्यांचं पतन करणं किंवा त्यांना मारून टाकणं हा 5000 वर्षाचा आपल्याकडचा असलेला इतिहास आहे आणि त्याच्यामुळे तो तुमच्या वाट्याला अधूनमधून आलेला असेल याची मला खात्री आहे. मला खात्री आहे, खूप आलेला आहे, खूप आलेला आहे. हा, म्हणून मी म्हणतो की मला खात्री आहे. मला वाटतं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. माझं कौतुक तसं, कारण माझ्या अगोदर कितीतरी लोकांनी त्याग केलेला आहे, त्याशिवाय कितीतरी लोकांनी सोसलेलं आहे समाजाच्या. ज्यावेळी समाजामध्ये तुम्ही एक वेगळा विचार देता त्यावेळी ते करावंच लागतं, कारण त्यांचा दोष नसतो आणि विरोधकांचा सुद्धा दोष नाही, कारण विरोधक सुद्धा बरोबर अचूक बोट दाखवतात की तुझं कुठे चुकतंय, चुकलंय. विरोधक सुद्धा माझे मित्र असतात असं मी मानतो. गोव्याच्या संदर्भातनं तुमचं योगदान हे तसं फार मोठं आहे. नाही, ते माझ्या मनाची ती एक त्रंबळ होती आणि ह्याच्यामध्ये जर विचार जर लोकांना करायला लावलाय तर त्याचं वेगळ्या पद्धतीने त्याचा प्रकाश पडतो, त्याचा वेगळा भाग होतो. तेव्हा विचार करायला लावणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण वाचतो पण ते वाचल्यानंतर त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे हे कशासाठी लिखाण आहे. बरोबर आहे, पण थोडासा मी एक ऑफ द ट्रॅक एक प्रश्न विचारतो, एक छोटासा. काय असं की लोक म्हणजे आजची तरुण पिढी असं म्हणतो की विचार करायला का विचार करावा, आम्ही मला सांगा विचार का करावा सांगा असं ज्यावेळी म्हणतात आणि समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी विचारांचं महात्म्य याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? माणूस हा जर विचार करत नसेल तर तो माणूस जनावर आहे, कारण विचार करणं, चिंतन करणं, मनन करणं आणि आपला विचारांचा शोध घेणं, 100 लोक सांगतात ते खरं आहे असं कधी नसतं. 100 लोक सुद्धा चुकीचं बोलतात, चुकीचं असतं, पण एक माणूस त्याच्यात खरा असू शकतो. आता मी एक प्रश्न विचारेन तुम्हाला तुमच्या गावाच्या संदर्भामध्ये. तुमचा गाव विरनोडा अतिशय मागासलेला आणि त्या गावातल्या काही गोष्टी तुमच्या पुस्तकाच्या मध्ये वगैरे यायचे,
आणि तुमचं रमणं जे आहे ते खास करून मे महिन्यामध्ये तुम्ही जात असता किंवा याला जात असता चतुर्थीला वगैरे जात असता, तर या सगळ्याचा पुस्तकाच्या मध्ये समावेश होतो, त्याबाबतीत तुम्ही काय सांगणार? 8 वर्षापर्यंत मी गावातच होतो आणि गावात सगळं मी बघितलेलं आहे. ते अंधश्रद्धाळू जरी असले तरी प्रामाणिक लोक असतात, याबद्दल मला अजिबात हे वाटत नाही. आणि तर जर त्यांना ते कळलं हे की ह्याच्या आपल्या ह्याच्यामध्ये लिखाणामध्ये काय चूक आहे, आपल्या विचारामध्ये काय चूक आहे, तर ते ती चूक सुधारण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांना ते पटतंसुद्धा. असा प्रयत्न मी सुद्धा केलेला आहे आणि मला त्याच्यात खूप यश आलेलं आहे. कारण त्यांना कळत नाही ते हे बाबा खरंच आहे. दुसरा ज्यावेळी विचार त्यांच्याकडे येतो त्यावेळी त्या विचारांचं तारतम्य त्यांच्या लक्षात येतं आणि ते सुद्धा हे करू शकतात, सुधारू शकतात. माझं गावसुद्धा अंधश्रद्धाळूच आहे पण तरीसुद्धा तो खूप पुढारलेला आहे असं मला वाटतं. कारण माझ्या गावात निर्व्यसनी लोक खूप आहेत, दारू म्हणा जुगार म्हणा, निर्व्यसनी लोक पूर्वीपासून. आणि याच्यावर माधव गडकरांनी अग्रलेखसुद्धा लिहिलेला आहे याच्यामध्ये गोमंतकमध्ये, नवप्रभामध्ये, गोमंतकमध्ये लिहिलेला आहे आणि तो अग्रलेख अजून माझ्याकडे आहे. विरनोडा गावात दारूमुक्त आहे, बरोबर. मी आपल्याला हे थोडंसं सांगेन आणि परत प्रश्नाकडे वळेल की गोव्याचा नंबर भारतामध्ये 5वा लागतो दारू पिण्याच्यामध्ये, दारू पिणाऱ्यांच्या संख्येच्या ह्याच्यामध्ये. म्हणून विरनोडा सगळ्या गोव्याभर व्हावा अशी तुमची मनोकामना असेल. आता मला सांगा की असं तुम्ही आता सगळ्या या तरुण पिढीला कोणता संदेश देऊ इच्छिता की ज्याच्यामुळे गोव्यामध्ये बराच बदल होईल, परिवर्तन होईल आणि तो जोशपूर्ण राहील, कारण तरुण पिढी त्याच्यामध्ये सामील असल्याकारणाने. माझा संदेश असा आहे, मी शिक्षणामध्ये 30 वर्ष काढलेली आहेत, त्या अनुभवातून मी सांगतो की पहिला गुरु जो असतो तो मुलाचा आई वडील असतात. ह्या आई वडिलांकडून जे संस्कार होतात ते मुलांना जन्मभर पुरतात. तर आज परिस्थिती अशी आहे की आई वडिलांना मुलाकडे बघण्याला वेळ नसतो, ही त्यांची अत्यंत मोठी चूक आहे. कारण त्या नोकरी जरी केली पालकांनी, नोकरी जरी दोघांनी केली तरी मुलाकडे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ काढला पाहिजे त्या लोकांनी. आणि त्यांच्यावर जे संस्कार ते करतील ते जन्मभर त्यांचे होतील मुलांचे. म्हणून हा जो प्रश्न आहे तो मुलगा कुठे राहतो, कसा राहतो, कुणाबरोबर फिरतो, काय करतो, त्याला किती पैसे कुठे मोडतो, हे सगळं पालकांना कळलं पाहिजे आणि पालकांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याशिवाय मुलांच्या अभ्यासाकडे पुस्तकं वाचणं, आज परिस्थिती अशी झाली आहे की मोबाईल असला की मुलांना काय वाटत नाही आणि मोबाईलवर वेगवेगळ्या गोष्टी येतात. पण आई वडिलांनी याचा अगोदर विचार केला पाहिजे की ज्या प्रकारचे विचार ते देतील, हे आपलं वळण लावतील, त्या प्रकारचा तो मुलगा पुढे त्याला हे करील, सहाय्य करील. म्हणून मुलांनी शाळेत गेला म्हणजे मुलगाच शिकला असं होत नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचवेळी ते घडणं महत्त्वाचं असतं. म्हणून आताची मुलं वाईट नसतात, कुठलाच मुलगा वाईट नसतो, पण त्याला जे मार्गदर्शन मिळतं त्याच्यावरून त्याचं भवितव्य ठरतं. म्हणून मुलाने याचा जर पालकाने जर याचा विचार केला, आपल्याला वेळ मिळत नाही हा त्याचा सोल्युशन नाही, तर वेळ मुलासाठी काढलाच पाहिजे आणि हे होत नाही. तर आज आपण अर्जुन परब यांच्याकडे दिलखुलासपणे गप्पा केल्या. गप्पा त्यांच्या बालपणापासून, त्यांच्या जन्मापासून, त्यांच्या गावापासून ते त्यांचं शिक्षण मुंबईपर्यंत झालं, त्याच्यामध्ये त्यांनी कशी जिद्द ओतली आणि ते उभे राहिले, अनेक माणसाच्या सहवासामध्ये आले. माणूस नुसतं सहवासामध्ये येऊन काही होत नसतं, पण त्या सहवासामधून आल्यानंतर ते ग्रहण करणारे, ते स्वीकारणारे जो कोणी असेल तोच त्याच्यातनं पार पडतो आणि काहीतरी नावारूपास येण्यासारखं करतो. पाहत रहा दर रविवारी कलाविष्कार पणजी दूरदर्शनवर 5:30 वाजता
नमस्कार.